आज या महाराष्ट्रामध्ये दुकोटा आंदोलनाचा 66वा दिवस आहे आणि एसटी प्रशासनाने पत्रकार परिषद घेऊन गाड्या चालू झाल्या असं सांगितलं आहे। जर कॅपिटल कमी आलं तर आम्हाला चार्जशीट देतात, वाहकाकडून 1 रुपये 2 रुपयाचं काही गुह झाला तर त्यांना चार्जशीट देतात। आज बिगर पैशाच्या गाड्या डिझेलवर प्रशासन घेऊन फिरतंय आणि लोकांची दिशाभूल करतंय की एसटी चालू झाल्या म्हणून। तर ह्या डिझेलचा आणि जे लोकांमध्ये बसून फिरतात त्यांचा बिनाकारण पगार जो आहे तो प्रशासन देणार आहे का आणि त्या प्रशासन त्यांच्यावर कारवाई करणार आहे का? ह्याच माध्यमातून मला सांगायचं आहे की आज आझाद मैदानामध्ये बसलेल्या लोकांसाठी आमच्या दुकोटा आंदोलनामध्ये आज कोरोनाचं नाव घेऊन तिथल्या लोकाला उठवून लावलं आहे आणि आज लग्न बेस्टमध्ये ट्रेन चालू आहे मुंबईमध्ये, तर त्या लोकांना कोरोना होत नाही का? तर हे प्रशासन फक्त आणि फक्त हे दुकोटा आंदोलन फोडण्याच्या मार्गावर आहे म्हणून आम्ही या सरकारचा जाहीर निषेध करतो।